नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये जे डबल फॉर्म होते, ज्यांचे पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीसला डबल फॉर्म होते, त्या नक्की फॉर्मचं काय होणार, फॉर्म रद्द होणार का किंवा रिजेक्ट केलं जाणार का निवड, या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। बघा आता आपल्यासमोर एक परिपत्रक आहे, 27 डिसेंबर 2021 म्हणजे कालचंच परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये 2019 जी आपली पोलीस भरती म्हणजे फॉर्म सुटलेले होते, 2021 जी आपली भरती प्रक्रिया सुरू आहे, याच्यामध्ये कोणती नक्की कारवाई केली जाणार आहे किंवा कार्यवाही काय असणार आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, किंवा या परिपत्रकाच्या माध्यमातून ते आपल्याला समोर आलेलं आहे। बघा पॉईंट नंबर 2 आणि पॉईंट नंबर 3 आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आपला जो विषय आहे की फॉर्म जे डबल आहेत त्यांचं नक्की काय होणार, तर त्या पॉईंट नंबर 2 सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत। बघा काही घटक प्रमुखांनी एकापेक्षा अधिक घटक कार्यालयासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शंका उपस्थित केलेली होती, ती शंका नक्की काय होती त्याच्याबाबत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की असे कळवण्यात येते की इथून इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा, हे फक्त दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या जाहिरातीसाठी लागू आहे, त्यात पोलीस शिपाई चालक आणि राज्य पोलीस बल म्हणजे SRPF या भरती प्रक्रियेचा समावेश आहे। एकापेक्षा अधिक घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतचा निर्णय हा पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी लागू राहणार नाही, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आता हे टप्पे हा काय प्रकार आहे बघा, पहिला टप्पा दुसरा टप्पा हे समजून घ्या। ज्यावेळेस 2019 फॉर्म सुटलेले होते ते सुरुवातीला फॉर्म सुटलेले होते जिल्हा पोलीसचे आणि पोलीस आयुक्तालयाचे म्हणजे CP आणि SP फॉर्म सुटलेले होते, तर याच्यामध्ये हा आला पहिला टप्पा। आणि दुसरा टप्पा जो आहे म्हणजे नंतर जे फॉर्म सुटले, 800 जास्त जागा SRPF असतील किंवा 1000 जास्त जागा चालक पदाच्या असतील, ह्या दोन ज्या पोस्ट आहेत पोलीस शिपाई चालक आणि SRPF, ह्या ज्या दोन पोस्ट आहेत या दोन पोस्टसाठीच डबल फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत, आणि बाकीच्या आस्थापनेवर म्हणजे जिल्हा पोलीस असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल CP असेल, तर त्याच्यामध्ये हा नियम लागू राहणार नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं कुठेही रिजेक्शन केलं जाणार नाही, या परिपत्रकावरून हे स्पष्ट होत आहे, ठीक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म डबल आहेत कुठे SRPF आणि चालक पदासाठी, तर त्या विद्यार्थ्यांकडूनच लिहून घ्यायचं आहे। असं जर पात्र उमेदवार असतील म्हणजे एक झालेले असतील तर त्यांच्याकडून बॉन्ड करून घेण्यात यावा की एकापेक्षा अधिक घटकांसाठी जर मी अर्ज केला असेल तर त्याची निवड रद्द, म्हणजे आपली स्वतःची निवड तो रद्द करून घेईल, समजतं? अशा पद्धतीचं बॉन्ड ॲग्रीमेंट हे या उमेदवारांकडून करून घेतलं जाणार आहे। हे कोणाकडून? SRPF आणि चालक पदासाठी जे आलेले आहेत उमेदवार ते, ठीक आहे। आणि बाकी CP SPला डबल फॉर्म चालत आहेत, तिथं कुठेही रिजेक्शन नाही आहे, परमिशन त्यांना मिळत आहे। म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये भरलाय फॉर्म आणि पुन्हा परत पिंपरी पिंचवडलासुद्धा CP फॉर्म भरलेला आहे तर तेसुद्धा व्हॅलिड आहेत, चालणार आहे, ठीक आहे। अशा पद्धतीचा हा परिपत्रक होता। संजय कुमार सर अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत आपले प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा, ठीक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, हा आजचा अपडेट होता महत्त्वाचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण पोलीस भरतीची तयारी करताय तर लेखीच्या तयारीसाठी आपलं जे ॲप्लिकेशन आहे स्वराज्य करिअर अकॅडमी हे प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे। आपल्या याच्यामध्ये पूर्ण स्वरूपामध्ये तुम्हाला व्हिडिओ PDF आणि लाईव्ह टेस्ट वगैरे आपण अवेलेबल करून दिलेले आहेत, म्हणून नक्कीच डाउनलोड करा आणि एकदा समजून घ्यायचं की ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण डिटेल कशा पद्धतीने दिलेले आहे, ठीक आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।